नमस्कार, मी मीरा निशिकांत पोतदार रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण या तालुक्यात मी राहते. LIC मध्ये नोकरी करते आणि माझा वयोगट आहे 45 ते 60 आणि माझा आजचा विषय आहे साहित्यिक सावरकर. विनायक दामोदर सावरकर हे एक प्रतिभावंत साहित्यिक, पण त्यांना स्वातंत्र्यवीर ही उपमा दिली प्रके अत्रे यांनी. सावरकरांनी जी मूल्य उराशी बाळगली ते स्वातंत्र्य, मानवता, हिंदुत्व या विषयांवरच आधारित त्यांचं गद्य आणि पद्यवाङ्मय आपल्याला आढळतं. त्यांनी कथा, कविता, खंडकाव्य, निबंध, इतिहास, चरित्र, नाटक असे अनेक साहित्य प्रकार हाताळले. भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धीचा प्रचार, प्रसार आणि चळवळ उभी केली. संन्यस्त खड्ग, उशाप, उत्तरक्रिया अशा नाटकांमधून त्यांनी जनजागृतीही केली आणि अनेकांच्या आग्रहावरून उत्तरार्धात आत्मचरित्रही लिहिलं. कधी भावनाप्रधान होऊन सावरकरांनी काव्य लिहिलं, तर कधी प्रखर राष्ट्रवादाने प्रेरित होऊन त्यांनी इतिहासाची सोनेरी पानं लिहिली. अतिशय बुद्धिमान असलेल्या सावरकरांचं काव्यरचना आणि वक्तृत्व यावर प्रभुत्व होतं. त्यांची जिव्हा आणि वाणी तेवढ्याच दोन्ही ताकदीने चालायची. वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेला त्यांनी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेची स्तोत्र, पुढे लिहिलेलं 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ हे त्यांच्या प्रतिभेची आपल्याला साक्ष देतात. पुढे अंदमानच्या काळकोठडीत अनन्वित छळ सोसताना, मरणप्राय वेदना सोसताना त्यांच्यामधलं सर्जनशील कवित्व तसुभरही कमी झालं नाही. बाभळीच्या काट्यांनी तुरुंगांच्या भिंतींवर त्यांनी महाकाव्य लिहिली. अंदमानहून सुटकेच्या आधीच्या जीवनात आपल्याला आक्रमक, क्रांतिकारी आणि धगधगत लेखन करणारे सावरकर दिसतात, तर अंदमानची सुटका भोगून आल्यानंतर आपल्याला समाज क्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, तत्वज्ञ, विचारवंत सावरकर असं त्यांचं रूप आपल्या समाजासमोर दिसतं. सावरकरांनी ज्या काही कविता रचल्या त्या महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीमध्ये. कोठडींच्या भिंतींवर काट्याकोट्यांनी काव्य लिहिणारे आणि हे काव्य आपल्या सहबंदीवानांकडून मुखोद्गत करून घेणारे हे एकमेव जगातले महाकवी. शब्दलालित्य, विलक्षण मार्दव, माधुर्य आणि भावोत्कटता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य, तर सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थानं. सावरकरांचे मरणाबद्दलचे विचारही आपल्याला त्यांच्या काव्यामध्ये आलेले आढळतात. सावरकरांच्या झेपदार, ओजस्वी, वैनायक वृत्ताच्या भव्य चारुतेचं अनेक कवींना आकर्षण, म्हणूनच आजही त्यांच्या कवितेंना अग्रपूजेचा मान दिला जातो. सावरकरांनी गोमांतक काव्याचे 2 भाग लिहिले, तर कमला काव्यातील उपमा अतिशय सुंदर आणि नावन्यपूर्ण. कल्पना सौंदर्याने बहरलेलं इतकं रमणीय काव्य मराठीत क्वचितच सापडेल. आकांक्षा, मूर्ती दुजिती, मरणोन्मुख शयेवर या त्यांच्या दीर्घ कविता अजरामर तर आहेतच, पण आकांक्षामधील कवितेची कल्पना, तिची प्रौढ गंभीर रचना अगदी अद्वितीय, मेघदूताशी तुलना करण्या इतपत. सावरकरांनी मुक्तछंदातल्या कविता फार मोठ्या प्रमाणात रचल्या, पण सांत्वनमधल्या ओव्या असू देत किंवा की घेतले व्रतना आम्ही अंधतेने सारखे श्लोक असू दे हे श्रीधर मुक्तेश्वरांच्या आणि व्यास वाल्मिकींच्या वाणीसारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. संतवाणीच्या प्रेषिताच्या बोलाची दिव्यता सावरकरांच्या काव्यात आपल्याला दिसते. अर्थात काही वेळा विचार संघर्षतेमुळे सावरकरांच्या काही कविता क्लिष्ट वाटतात, पण एकूणच त्यांच्या कविता म्हणजे विद्वत्ता आणि कवित्व हे दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसतात. 70 सारखं काव्य देशभक्तीने आणि तत्वज्ञानाने रसरसलेलं, अनंताची आरती, जगन्नाथाचा रथ या कविता म्हणजे सावरकरांच्या विशाल प्रतिभेचे उत्तुंग ध्वज म्हणावे लागतील. सावरकरांच्या काव्यात महाकवीला शोभेल असा रचनेचा अवजडपणा जरी आढळून आला, तरी त्यांच्या काव्याची तोडीची एकही कविता आपल्याला मराठीत सापडणार नाही. इतिहासकार सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचंही काम केलं. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नभोवाणी असे अनेक समर्पक शब्द त्यांनी आपल्याला दिले. सावरकरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जणू त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं. कवी, निबंधकार, त्याबरोबर जीवनदर्शन घडवणारा नाटककार, राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषातज्ज्ञ असे अनेक रूपं साहित्यिक सावरकर म्हणून आपल्यासमोर येतात.
1938 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा सावरकरांनी भूषवलं होतं. आणि केवळ मराठी भाषाच नव्हे तर अंदमानच्या काळकोठडीत असताना सावरकरांनी काही हिंदी उर्दू गझलाही लिहिल्या होत्या आणि ज्या पुढे अमिताभ बच्चनजींच्या आवाजात ध्वनिमुद्रितही झाल्या. त्यांच्या समग्र साहित्याचा जर आढावा घ्यायचाच झाला तर त्यांनी 10,000 अधिक पानं मराठीमध्ये आणि 1,500 अधिक पानं इंग्रजीमध्ये लेखन केलेलं आहे आणि एवढं मौलिक लेखन करणारे फार कमी लेखक मराठीमध्ये आहेत. सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंह, प्रभू शिवाजी राजा, तानाजीचा पोवाडा किंवा जयोस्ते ह्या त्यांच्या कविता लोकप्रिय तर आहेतच, पण 1857 स्वातंत्र्य समान नव्हे तर भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पानं, सावरकरांच्या कथांचे 2 भाग, काळे पाणी, शत्रूच्या शिबिरात, अथांग, माझी जन्मठेप अशी अनेक आत्मचरित्रपर पुस्तकंही त्यांनी लिहिली. मला वाटतं पुढे कित्येक वर्ष त्यांचं हे लेखन अजरामर राहील, पुढच्या पिढीला प्रेरणा देईल यामध्ये कोणतीच शंका नाही. मंडळी, अवघ्या 7 या महाकवी सावरकरांचं समग्र चरित्र आपल्यापुढे म्हणणं केवळ आणि केवळ अशक्य. पण आज अनेक हिंदू बांधव जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात ते सावरकरांच्या नावाने पुरस्कारही देतात आणि समग्र साहित्यिक मंडळ सारखी काही मंडळं सावरकरांचा विचार अभ्यासले जावेत, त्यांचे विचार पुढे पुढे जावेत, त्यांचं सगळं साहित्य पुढच्या पिढीने वाचावं म्हणून कार्यरत आहे. तर अशा या महा त्यांच्या नावाने सावरकर साहित्य संमेलनही भरवतात. तर अशा या महान साहित्यिक सावरकरांना माझी विनम्र शब्दांजली. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.